आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते अकोला जिल्ह्यातली. अकोलाच्या बाळापूर तालुक्यातल्या कवठा इथल्या मतदान केंद्रामध्ये एका मतदारानं चक्क मतदान मशीन फोडल्याचा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आणि यावेळेला उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मतदान केंद्रामध्ये जाऊन ईव्हीएम मशीनच फोडलेलं आहे एका मतदारानं. बाळापूर तालुक्यातल्या कवठा या मतदान केंद्रामध्ये ही घटना घडलेली आहे. आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया. मात्र आपण बघतोय उरळ पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अधिक माहिती या संदर्भातली घेत आहेत.